नमस्कार, दिनमान बातमीपत्रात मी कल्याणी वाघमारे आपलं स्वागत करते. आता एक नजर हेडलाईन्सवर. बारा जानेवारी पर्यंत कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाचा ताबा राज्य सरकारकडे राहणार. राफेल विमान खरेदीच्या प्रकरणात झालेला भ्रष्टाचार पुढे आणा काँग्रेसची मागणी. सांगवी पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत पोलिसाला केली शिवीगाळ, आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात. आणि घरात डांबून इराणी तरुणीचा छळ करणाऱ्या धनराज मोरारजीला पोलिसांनी केले अटक. आता बातम्या सविस्तराने. कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ जागेचा ताबा राज्य सरकारकडे देण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. हा ताबा 12 जानेवारीपर्यंत राज्य सरकारकडे असणार आहे. कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक महत्व असलेल्या विजय स्तंभाला 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान हजारोंच्या संख्येने नागरिक भेट देतात, त्यामुळे या पूर्वनियोजित कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी विजय स्तंभ परिसराच्या जागेचा ताबा मिळवण्याबाबत अर्ज पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. कार्यक्रम पार पडल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेली जागा पुन्हा होती तशी करून देण्यात येणार असल्याची हमी राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. ही विनंती मान्य करत न्यायमूर्ती बी पी कोलाबार यांच्या खंडपीठाने ही जागा राज्य सरकारकडे सोपवली आहे. राफेलच्या खरेदीमध्ये मोदी सरकारने घोटाळा केला असून देशाचे हजारो करोड रुपयांचे नुकसान केले आहे. अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. याविरोधात पुण्यात सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. राफेल प्रकरणी भाजपाने केलेला भ्रष्टाचार उघड करून त्यावर कोणतीही कारवाई केली नाही, याविरोधात देशात काँग्रेसने आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. अशातच पुण्यातही शहर काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. आपल्या सर्वांना माहिती की काँग्रेसच्या राज्यामध्ये यूपीए सरकारने एका विमानाची किंमत 526 कोटी रुपये होते, पण तेच 526 कोटीचं विमान 1600 कोटी रुपये घेण्याचा ह्या मोदी सरकारचा घाट आहे, त्यांनी हे घेतलेलं आहे. आणि अशा कंपनीला ह्या विमानाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे की ज्या कंपनीला अनुभव नाही आहे, अंबानीच्या कंपनीला ह्याचा कधी अनुभव नाही आहे, केवळ 10 दिवस रेशन झालेल्या कंपनीला इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट देऊन इतका मोठा घोटाळा करणारं हे सरकारचं धाडस. त्या ठिकाणी लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की सरकार किती भ्रष्टाचारी आहे. यावेळी कार्यकर्ते यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत राफेल बाबतीत संयुक्त समितीसमोर खरेदीची सर्व प्रक्रिया समोर आणून सभागृहात चर्चा करावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्याने त्याच्या वडिलांनी गैरसमज करून दारूच्या नशेत पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती अशी की रविवारी रात्री 10 च्या सुमारास 17 वर्षीय मुलगा आणि त्याचे 2 मित्र भरगाव वेगात ट्रिपल सीट दुचाकी चालवत होते. भरगाव वेगात असलेल्या दुचाकीचा अपघात झाला, यात लहान मुलगा थोडक्यात बचवला. संतापलेल्या नागरिकांनी तिघांना चोप दिला. नागरिकांचा रोष पाहून तिघांपैकी एकाने 100 नंबरला कॉल करत पोलिसांना बोलावून घेतले. तातडीने पोलिसांनी येऊन तिघांना नवी सांगवी पोलीस चौकीत आणले. दुचाकी चालवणारा मुलगा अल्पवयीन होता, त्यामुळे त्याच्या वडिलांना पोलिसांनी बोलावून घेतले. अल्पवयीन मुलाचे वडील साहेब गौडा पाटील हे पोलीस चौकीत आले. आपल्या मुलाला किरकोळ जखम झालेली दिसली आणि पोलिसांनीच मारहाण केल्याचा गैरसमज करून त्यांनी थेट पोलीस कॉन्स्टेबलला बाळू गंगाराम सुपे यांच्यावर शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. सांगवी पोलीस स्टेशनमध्ये जी नवी सांगवी पोलीस चौकी आहे तिथं एक घटना घडली ज्याच्यामध्ये ट्रिपल सीटवर काही अल्पवयीन मुलं चालली होती, त्यांच्या गाडीचा अपघात झाला. तिथे असणाऱ्या लोकांनी त्या ट्रिपल सीटवरच्या मुलांनी उद्दामपणा केला म्हणून त्यांना थोडंसं मॅन हँडल केलं. त्याच्यानंतर या मुलाच्या वडिलांना ही जी मुलं होती त्यांना पोलीस चौकीला बोलवण्यात आलं. त्यामध्ये त्या मुलाला आपल्या पोलिसांनीच मारहाण केली असं समजून तो जे मुलाचे वडील होते ज्यांचं नाव आहे साहेब गौडा नामदेव पाटील त्याने पोलिसांवरच हात उगारला आणि त्याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकुंभ हे करत आहेत. उद्योगपती अरविंद मोरारजी यांचा मुलगा धनराज मोरारजी याला पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. इराणी मुलीला घरात डांबून ठेवून बेदम मारहाण केल्याबद्दल धनराज मोरारजी याला अटक करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क येथील MIT ऑनलाईन सोसायटीमधील सदनिकेत ही घटना घडली. शिक्षणासाठी आलेल्या इराणी मुलीसोबत मोरारजी ह्याची मैत्री झाली होती. दोघेही एकाच सदनिकेत जवळपास 1 महिन्यापासून राहत होते. मात्र मोरारजी आणि इराणी मुलीत काही वाद होऊ लागले. त्यानंतर मोरारजी ह्यांनी इराणी मुलीला सदनिकेत डांबून ठेवून बेदम मारहाण केली. पीडित इराणी मुलीने इंस्टाग्रामवर आपल्या मैत्रिणीला आपल्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या मैत्रिणीने कोरेगाव पार्क पोलिसांच्या मदतीने इराणी मुलीची सुटका केली आहे. एक इराणी मुलगी होती आणि लेन नंबर ईमध्ये एक धनराज मोरारजी म्हणून व्यक्ती राहतो. तर त्याचे आणि तिचे 1 महिन्यापासून फ्रेंडशिप होती, दोघंही एकत्र राहत होते. परंतु तिला तो काही दिवसापासून घराच्या बाहेर जाऊन देत नव्हता, टॉर्चर करत होता.
त्यामुळं मग ती तक्रार आमच्यापर्यंत आली. आपले पुणे मिररचे पत्रकार त्यांच्यामार्फत ते आमच्यापर्यंत पोचले आणि आमचे DCP बच्चन सिंग साहेब, आमचे क्राईम गणेश माने साहेब, रात्रपाळीचे अधिकारी भोसले साहेब, असे सर्वांनी आम्ही एकत्र मिळून त्या मुलीची सुटका केली. पारंपरिक चित्रपट सृष्टीत रमण्याऐवजी मी प्रादेशिक चित्रपटांमध्ये अधिक रमलो. चित्रपट निवडताना मी संहितेच्या आशयाला महत्त्व दिल्याने मी चित्रपट स्वीकारण्याऐवजी अनेक चित्रपट नाकारतच गेलो. मागे वळून पाहताना माझ्या या निवड प्रक्रियेची मला खंत वाटत नाही, मी बंड केले म्हणून मी तरलो, असे मत ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केले आहे. आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित 9व्या आशियाई चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना यंदाचा झेनिथ एशिया सन्मान नव सिनेमाचे प्रणेते कुमार शहाणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पालेकर बोलत होते. पारंपरिक चित्रपटांमध्ये स्त्रियांना नेहमी दुय्यम भूमिका दिल्या जातात, मात्र माझ्या चित्रपटाची स्त्री हीच केंद्रीय संकल्पना असायची. स्त्रियांच्या परिवारात आणि समाजात मानसन्मान उंचवेल अशाच भूमिका मी स्त्रियांबाबतीत आखत गेलो. कलेला कलेच्या दृष्टीनेच पाहिले पाहिजे, त्यात भावना गुंतवून भावना दुखवल्या गेल्या असा दृष्टिकोन ठेवायला नको, असे मत पालेकर यांनी यावेळी व्यक्त केले. आय कन्सिडर माय सेल्फ फॉर्च्युनेट टू हॅव डॅबल्ड इन 3 डिफरंट मीडियम्स. Whether it's painting or cinema or theater, I guess I experimented with the space, whether it's two-dimensional or three-dimensional. For encouraging the artist in me and showering me with your genuine love and respect, I never spoon-fed the audience since I had faith in their intelligence. I have always been sincere with them. With the same sincerity today, आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. गर्दीच्या रस्त्यावरील अतिवेगात बस चालवल्याबद्दल अनेकदा दंड ठोठवल्यानंतर पुणे महानगर परिवहन मंडळातील अनेक चालक सुधारताना दिसत नाहीत. जानेवारी महिन्यापासून रॅश ड्रायव्हिंगच्या PMP कडे तब्बल 238 तक्रारी दाखल झाल्या आहेत. PMPL च्या वाहतूक विभागाने चालकांसाठी नियमावली केलेली आहे. त्यानुसार बस चालविताना मोबाईलवर बोलू नये, मर्यादेपेक्षा जास्त वेग ठेवू नये,
धूम्रपान करू नये, बस थांब्याजवळच थांबावी, प्रवाशी चढ उतार करेपर्यंत बस हलवू नये, अशा सूचना सातत्याने दिल्या जातात. मात्र अनेक चालक या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. यामध्ये बस वेगाने नेण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. चालकांना 40 किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा कमी वेगाने बस चालवणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण गर्दीच्या रस्त्यावरही काही चालक खेप थांबवण्याच्या घाईमध्ये बस दामटत असतात. रस्त्यावरील खड्डे सिग्नलचेही भान त्यांना नसे याबाबत प्रवाशांकडून सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तमाम बौद्ध बांधवांसाठी पवित्र स्थान असलेल्या देहू रोड इथल्या धम्मभूमीवर गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज संबंध भीमसागर लोटला होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे 1956 बौद्ध धर्माची दीक्षा दिली, पण त्यापूर्वी 1954 आंबेडकरांनी देहू रोड इथल्या धम्मभूमीवर गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करत बौद्ध धर्माचा पताका फडकवला. त्यामुळे दरवर्षी 25 डिसेंबरला लाखो अनुयायी या ठिकाणी येऊन अभिवादन करतात. 1953 साली येवले मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती की हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. ती प्रतिज्ञा बाबासाहेबांनी खरी करून दाखवली आणि 25 डिसेंबर 1954 साली रंगून येथे त्यांना दान मिळालेली बुद्ध मूर्ती त्यांनी स्वहस्ते देऊ रोड येथे प्रतिस्थापन केली. त्यामुळे 14 ऑक्टोबर 1956 जरी नागपूरला 9 कोटी जनतेला दीक्षा दिली असली तरी देहू रोडला त्यापेक्षाही महत्व आहे. त्यामुळे राज्यातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी दरवर्षी देहू रोडला येऊन येथे वंदन करतात. 64 वर्ष झालं आज बौद्ध अनुयायी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जी मूर्तीची स्थापना केलेली आहे त्या स्थापनेनंतरपासून सुद्धा सर्व बौद्ध अनुयायी या ठिकाणी येत असतात. ज्याप्रमाणे दीक्षाभूमीला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व या ठिकाणी देहूरोडच्या दीक्षाभूमीला आहे. मोठं समाधान वाटतं, गर्व येतो की आम्हाला असं वाटतं की आम्ही बाबासाहेबाच्या अनुयायी आहेत. आलंच पाहिजे सगळ्यांना, इथं येऊन दर्शन घेतलंच पाहिजे असं माघार आणत काही अर्थ नाही. टोका परळी जिल्हा बीड येथून आलेलो आहे बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी मूर्तीचं आणि मूर्तीची बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954 बाबासाहेबांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची स्थापना झालेली आहे म्हणून आम्ही माझी मिसेस आणि मी पाहण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांचं दर्शन मला अतिशय चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे आणि आम्हा दोघांच्या मनाचे असे समाधान झाले की ह्या दर्शन पाहून दर्शन घेऊन खूप आनंद झालेला आहे. 1954 बुद्धांची मूर्ती बाबासाहेबांनी आपल्या स्वतः हाताने बसवलेली आहे, स्थापन केलेली आहे. तर माझी अशी विनंती आहे सर्व भीम सैनिकांना आणि आपल्या बौद्ध बांधवांना आणि भगिनींना अशी विनंती आहे की तुम्ही जरूर जरूर दरवर्षी इथे एक दिवस बुद्ध मूर्तीला वंदन करायला या. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारीला भीमसैनिकांवर दगडफेक झाली होती. त्या पार्श्वभूमीवर देहू रोड येथील धम्मभूमीवर असा प्रकार घडू नये यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. बंदोबस्तासाठी 7 पोलीस निरीक्षक इन्स्पेक्टर दर्जाचे, 20 सब इन्स्पेक्टर एपीए दर्जाचे आणि जवळपास 300 ट्रॅफिक व इतर कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. जवळपास राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुण्यातून मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात. त्याप्रमाणे सकाळपासून गर्दीचा ओघ सुरू आहे. पोलीस बंदोबस्त ही चोख आहे. शांततेत सर्व व्यवस्था चालू आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1954 साली या धम्मभूमीवर स्वहस्ते बुद्ध मूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्यामुळे भीम अनुयायांना याचे नागपूरच्या दीक्षाभूमी एवढेच महत्व आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पर्यंत कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाचा ताबा राज्य सरकारकडे राहणार. राफेल विमान खरेदीच्या प्रकरणात झालेला भ्रष्टाचार पुढे आणा काँग्रेसची मागणी. सांगवी पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत पोलिसाला केली शिवीगाळ, आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात. आणि घरात डांबून इराणी तरुणीचा छळ करणाऱ्या धनराज मोरारजीला पोलिसांनी केले अटक. हे बातमीपत्र इथे संपलं. तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.